मित्रांनो नमस्कार. कृषी विषयक, बँकिंग विषयक, कायदे विषयक आणि त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या नवनवीन शासन निर्णयांसंदर्भात, नवनवीन कल्याणकारी योजनांसंदर्भात माहिती देणाऱ्या आपल्या नवीन घडामोडी या मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, केंद्र सरकारच्या निर्देशानंतर अनेक राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात ग्रीन रेशन कार्ड स्कीम ही सुरू केली आहे. मित्रांनो, ही योजना केंद्र सरकारने तयार केली आहे, मात्र ही योजना आपापल्या राज्यात तेथील राज्य सरकारांनी सुरू करायची आहे. मित्रांनो, आता ही जी योजना आहे, ही योजना नेमकी कोणासाठी आहे, या योजनेअंतर्गत किती राशन आणि कशा पद्धतीने ते मिळणार आहे, त्याचप्रमाणे या योजनेसंदर्भातल्या ज्या विविध बाबी आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. तरी मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर अनेक राज्य सरकारांनी गरीब लोकांसाठी ग्रीन रेशन कार्ड योजना ही आणली आहे. या योजनेअंतर्गत गरीब लोकांना 1 रुपये प्रति किलोने धान्य उपलब्ध करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर राज्य सरकारं ग्रीन कार्डाच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभापासून वंचित गोरगरिबांना फायदा मिळवून देतील. मित्रांनो, हरियाणा त्याचप्रमाणे झारखंडसह अनेक राज्यांनी या दिशेने वेगाने काम करण्यास सुरुवात केली आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा मग 2021 सुरुवातीला अनेक राज्यांकडून ही योजना लागू करण्यात येणार आहे. झारखंड सरकार ही योजना 15 नोव्हेंबरपासून लागू करणार आहेत. ग्रीन कार्डच्या माध्यमातून राज्य सरकार लाभापासून वंचित असलेल्या गरिबांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत फायदा मिळवून देतील. मित्रांनो, यासाठी नव्याने अर्ज हे करावे लागतील. मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभ हा कशा पद्धतीने मिळणार आहे, तर ग्रीन रेशन कार्ड अंतर्गत राज्य सरकार गरिबांना प्रति युनिट 5 किलो धान्य देणार आहे. ही योजना देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून सुरू करण्यात येत आहे. योजनेची सर्व जबाबदारी राज्य सरकारांकडे राहील. BPL कार्डधारकांनाही ग्रीन रेशन कार्ड मिळेल, मात्र यावेळी BPL कार्डधारक किती गरीब आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे, याची तपासणीही करण्यात येईल. ही योजना केंद्र सरकारद्वारे तयार करण्यात आली असून लागू आणि सुरू करण्याचं काम राज्य सरकारद्वारा होणार आहे. आता मित्रांनो, ही योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे व कसा करावा लागेल, तर मित्रांनो, ग्रीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी सार्वजनिक सेवा केंद्र किंवा अन्य पुरवठा विभाग येथे अर्ज करावा लागेल. अर्जदार ऑनलाईन अर्जही करू शकणार आहे. ग्रीन रेशन कार्डसाठी अर्जदारांना आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खात्याचे डिटेल्स, वोटर ID कार्ड हे अनिवार्य असणार आहे. तरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकार ज्यावेळेस ही योजना आपल्या राज्यामध्ये सुरू करील आणि त्या संदर्भातले ज्यावेळेस अपडेट्स आपल्यासमोर येतील, त्यावेळेत नव्याने या योजनेसंदर्भातली माहिती मी नक्की तुमच्यासमोर घेऊन येईल. तरी मित्रांनो, या योजनेसंदर्भातली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो, लाईक करा, कमेंट करा आणि जर अद्याप तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर मित्रांनो, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.